भारतीय जनता पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा बहुजन रिपब्लिकन एकता मंचने आज जाहीर केलेला आहे. या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये परत हे सरकार बहुसंख्येने निवडून येईल आणि आंबेडकरी जनता आणि बौद्ध समाजाच्या ज्या अपेक्षा त्या पूर्ण होतील असा माझा विश्वास आहे. 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने उल्लेखनीय काम केलेलं आहे. त्यामध्ये इंद्रमिलची जागा असं संपादित करणे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं लंडन इथले स्मारक, कोयासन युनिव्हर्सिटीमध्ये मी विसरून गेली, जपान इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना, असे अनेक कामं, दीक्षाभूमी ड्रॅगन पॅलेस चिचोलीला जोडण्याचं बुद्धिस्ट टुरिस्ट सर्किट, असे उल्लेखनीय कामं जे केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटते की परत हे सरकार निवडून यावं आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये परत बहुजन रिपब्लिकन एकता मंच हे युतीचं सरकारमध्ये उल्लेखनीय काम करेल असा माझा विश्वास आहे. मॅडम, पण असा कुठेतरी प्रश्न तयार होत नाही का? म्हणजे असं वाटत आहे की सगळेच राजकीय नेते आता शांत होत आहेत, यावर तुमचं काय मत आहे? नाही, मला तर असं वाटत नाही की सर्वच राजकीय नेते शांत होत आहेत. उलट मोठ्या प्रमाणामध्ये मेगा भरती होत आहे. म्हणजे जे प्रस्तावित लोक आहेत ते भारतीय जनता पक्षात येऊन राहते, आलं का लक्षात? त्यामुळे कुठेही शांतता पसरलेली नाही. हा ही गोष्ट खरी आहे की सुलेखाताईसारखे लोक फार कमी आहेत की ज्यांना उमेदवारी दिली जाते ते नाकारतात. आणि का नाकारतात? कारण समाजकार्य आणि धम्मकार्य ह्या राजकारणात पलीकडचं वाटतं, मोठं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटते की कोणी शांत बसलेलं नाही, कामालाच लागलेले आहोत, काम करणार आहोत, विश्वस्तरावर काम करणार आहोत, जागतिक स्तरावर काम करणार आहोत, हा आमचा हेतू.